नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेमध्ये मराठी विषयातील संवाद व त्यावर आधारित प्रश्न या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या घटकामध्ये संवाद व त्यावर आधारित प्रश्न हे 6 गुणांसाठी असतात, 3 प्रश्न आणि 6 गुण. तर या घटकामध्ये सर्वात प्रथम आपण संवाद म्हणजे काय हे प्रथमतः आपण समजून घेऊयात. तर संवाद म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये होणारे बोलणे. संवादामध्ये दोन आणि दोनपेक्षा अधिक व्यक्ती सहभागी झालेले असतात आणि त्याच्यामध्ये झालेलं बोलणं म्हणजेच संवाद होय. तर संवाद वाचन करताना कोणत्या बाबींचा विचार करायचा आता आपण त्या बाबी समजून घेऊयात. तर प्रथमतः संवाद कोठे झाला म्हणजे संवादाचं ठिकाण कोणतं, गाव, शहर, शाळा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड इत्यादी. संवाद कोठे झाला या प्रश्नाचा विचार करताना या सगळ्या बाबींचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यानंतर संवाद केव्हा झाला, संवादाची वेळ, ऋतू, महिना या बाबींचा विचार, संवाद केव्हा झाला या प्रश्नाचा विचार करताना अशा पद्धतीने विचार आपल्याला करायचा आहे. संवाद कोणाकोणात झाला, संवाद कोणत्या दोन व्यक्ती किंवा तीन व्यक्ती किंवा अधिक व्यक्ती त्या संवादामध्ये सहभागी होत्या, त्या व्यक्तींची नावं, त्या व्यक्तींची संख्या याचा विचार या प्रश्नाचा उत्तरामध्ये करायचा आहे. त्यानंतर संवाद कोणत्या विषयावर झाला, संवादाचा विषय कोणता, एखादा उत्सवाचा विषय किंवा एखादी घटना आहे याचा विचार आपल्याला, संवाद कोणत्या विषयावर झाला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला करायचं आहे. त्यानंतर या संवादामध्ये एखादं वाक्य दिलेलं असतं पहा, आणि ते वाक्य कोण म्हणाले, असे कोण म्हणाले या प्रकारचा प्रश्न संवाद आणि त्यावर आधारित प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर संवादामध्ये सहभागी व्यक्तींची संख्या किती आहे, त्याच्यानंतर संवादामध्ये उल्लेख केलेल्या व्यक्तींची संख्या किती आहे याचाही संवादावर आधारित प्रश्न सोडवताना विचार करायचा आहे. परीक्षेमध्ये संवाद व त्यावर आधारित प्रश्न सोडवताना प्रथमतः संवादाचे पूर्णतः वाचन करून घेणं, त्यानंतर संवादावरचे प्रश्न, त्या प्रश्नांचं वाचन, त्यानंतर पर्यायांचं नीट वाचन करणं आणि त्याच्यानंतर संवादामध्ये तो जो घटक आहे प्रश्नामध्ये विचारलेला तो नेमकेपणाने कोणत्या ओळीत आलेला आहे ती ओळ समजून घेणं आणि पर्यायांचा विचार करून योग्य पर्याय निवडणं हे महत्त्वाचं आहे.